श्रोतेह नमस्कार सप्ताह विशेषच्या आजच्या अंकात सर्वांचं मनपूर्वक स्वागत तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन नुकताच साजरा झाला जगविख्यात लेखक विल्यम शेक्सपियर यांचा हा जन्मदिन दृश्य माध्यम उदंड झाली असा हा काळ आहे आजचा म्हणूनच आवर्जून पुस्तकांविषयीची ही आजची चर्चा चर्चेसाठी आमंत्रित केला आहे दोन पुस्तकप्रेमींना ते स्वतः पुस्तकप्रेमी पुस्तक वेडेही आहेतच पण हे प्रेम इतरांपर्यंतही पोचावं यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात मी स्वागत करते संजय भास्कर जोशी यांचं नमस्कार नमस्कार आणि वंदना बोकील कुलकर्णी नमस्कार तुमचंही संजय भास्कर जोशी हे स्वतः लेखक वक्ते समीक्षक आहेत पुस्तक पेठ हा त्यांचा अलीकडचा ध्यास आहे जिथे ते पुस्तकांबद्दल अनेकानेक उपक्रम करत असतात आणि वाचू या आनंदे याविषयीची शेकडो भाषणं आजवर त्यांनी महाराष्ट्रभर दिलेली आहेत वंदना बोकील कुलकर्णी या लेखक समीक्षक कार्यक्रमांच्या सादर करते आहेत पुस्तक हा वंदनाचा हळवा कोपरा आहे गेली दहा वर्ष अक्षरस्पर्श या ग्रंथालयाच्या त्या अध्यक्ष आहेत आणि काय वाचावं वा, कसं वाचावं वा, तसंच लेखनाविषयीच्या अनेक कार्यशाळाही त्यांनी घेतलेल्या आहेत पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं स्वागत करते तुमच्या दोघांच्या जिवाळ्याचा विषय आहे पुस्तकं पहिलाच प्रश्न विचारते की इतकी दृश्य माध्यमं असतानाही पुस्तक का वाचावं हो माणसाने संजय तुम्ही काय सांगाल सुरुवातीलाच रसिकहो नमस्कार एक गोष्ट आवर्जून सांगेन मी आपण म्हणतो की मागच्या शतकामध्ये भरपूर वाचलं जायचं मागच्या शतकामध्ये जितके टक्के लोक वाचायची तितकेच टक्के लोक आजही वाचतात फक्त लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे वाचणाऱ्यांची संख्या ॲप्सल्यूट भरपूर वाढलेली आहे तेव्हा पहिल्या प्रथम हा भ्रम दूर करूयात आपण की वाचन संस्कृतीला काहीतरी धोका निर्माण झालाय हे गळे काढणाऱ्यांना माझा पहिलं सांगायचंय असले गळे काढणं पहिलं बंद करा इनफॅक्ट माझ्या बहुतांश व्याख्यानात माझा पहिला मुद्दा हा असतो की भरपूर लोक भरपूर पुस्तक वाचत आहेत मुलांसाठी भरपूर खरेदी करत आहेत उलट समस्या जर असेल तर ती या बाजूला आहे लेखक प्रकाशक आणि विक्रेते वाचकांपर्यंत पोचण्यात कमी पडत आहेत तेव्हा विचार करा आपण जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोचू कसं तेव्हा वाचक भरपूर आहेत भरपूर वाचत आहेत आणि अनेक किस्से मी सांगू त्याविषयी रडकासूर आपण लावायचाच नाही चर्चेत कारण पुस्तकं वाचत असतात लोक त्याची उदाहरणं हे सांगालच या चर्चेच्या दरम्यान पण वंदना पुस्तक वाचण्याने मिळणारे जे समाधान आहे ते अवर्णनीय आहे तू काय म्हणशील याच्याबद्दल मी बऱ्याच प्रमाणामध्ये संजयशी सहमत आहे कारण मला ही गेली दहा वर्ष अक्षस्पर्श लायब्ररीची अध्यक्ष या नात्याने मी आमच्या लायब्ररीमध्ये येणाऱ्या वाचकांचा एकूण कल जो आहे तो पाहते तेव्हा नवनवीन पुस्तकं वाचण्याकडे लोकांचा कल आहे हे लक्षामध्ये येतं दुसरी गोष्ट अशी की पुस्तक विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या आता खूप झालेली आहे म्हणजे वेळ कमी आहे त्याच्यामुळे किंडलवर वाचणारे वेगवेगळ्या समाज माध्यमांवरती वाचणारे असेही लोक खूप प्रमाणामध्ये आपल्याला आजकाल दिसतात आणि तू जो मुद्दा मांडलास की दृश्य माध्यमांमुळे सुकाळच आहे दृश्य माध्यमांचा पण तरीही दृश्य माध्यमांचं एक मर्यादा आपल्याला सगळ्यांना मान्य करायला पाहिजे की ते जे दाखवतात तेच आपल्याला बघावं लागतं पुस्तकांच्या बाबतीमध्ये असं की पुस्तक तुमच्या मनोभूमीमध्ये मनोरंगमंचावरती वेगळ्या पद्धतीने समोर येऊ शकतं त्यामुळे तुमचं जे आकलन करू शकतो अगदी करू शकतो कारण बिटवीन द लाईन्स द वर्ड असं ज्याला आपण म्हणतो ती आपली स्वतःची त्याच्यामध्ये एक काय म्हणूयात वाचकांचा सहभाग असतो पुस्तक वाचण्यामध्ये त्यामुळे तो एक आनंद वाचकाला निश्चित त्याच्यातनं मिळत असतो आपलं आकलन वाढल्याचा अनुभव तर येतोच येतो ह्याला कुठले पॅरामिटर्स आपल्याला लावता येत नाहीत की काल एवढं होतं आणि आज एवढं झालं पण एका विशिष्ट टप्प्यावरती आपल्याला स्वतःमधले हे बदल जाणवतात था आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यातून पुन्हा प्रेमच दुप्पट श्रेष्ठ पुस्तकांविषयीच व्याख्या करायची म्हणले ते मी अशी करेन श्रेष्ठ लेखक तो असतो जो वाचकांना आपल्यापेक्षा दोन इयत्ता वरचा समजतो त्यामुळे श्रेष्ठ साहित्यामध्ये दोन ओळींच्या मध्ये असे स्वर्ग सोडले असतात जे वाचक आपल्या प्रतिभेने भरतो म्हणून श्रेष्ठ पुस्तक ही प्रतिभावंत लेखक आणि सर्जनशील वाचक या दोघांमधली प्रातिभ भागीदारी असते अगदीवर अगदी हे अगदी फार 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 महत्वाचे त्यामुळे चांगली पुस्तकं जी असतात ती वाचकाच्या प्रतिभेला आवाहन करतात आणि काही वेळा आव्हान देतात अगदी आणि प्रतिभेला कल्पनाशक्तीला ही खूप मोठं असतं एकंदर पुस्तक वाचल्यानंतर वाढणारी समजूत आणि आपल्यात घडणारे सूक्ष्म बदल हे फार महत्वाचे बरोबर आहे एखादं पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं ना की अरे काल किंवा पुस्तक वाचण्याआधी आपण होतो त्याच्यापेक्षा ते, ते वाचल्यानंतर आज आपण वेगळे आहोत अधिक समृद्ध आहोत हे फार छान गोष्ट आहे संजय तुम्ही पुस्तक पेठेमध्ये अनेक उपक्रम करत असतात ज्या योगे माणसं वाचतील तर तेच आम्हाला ऐकायला आवडेल उपक्रम करण्यामुळे काय होतं की समोरच्या माणसात दडलेला वाचक मोकळा होत जातो काय ही सगळी माध्यमं असतात आता उदाहरणार्थ परवा मी मुलांसाठी हस्ताक्षर स्पर्धा घेतली त्याच्या आधी मी अशी एक वेगळी स्पर्धा घेतली बरं का मी हिंदी सिनेमातली एक अतिशय गाजलेली गझल दिली आणि म्हणलं याचा मराठी कवितेत अनुवाद करून दाखवा तुम्ही अशा उपक्रमांद्वारे त्यांच्या जो दडलेला एक सुप्त वाचक लेखक आहे त्याला मोकळं करायचं असतं मग मी मोठमोठ्या लेखकांना बोलवतो आता मध्यंतरी मी चार चौघी नाटकाची सगळी टीमच बोलवली काय असतं माहिती का गौरी जेव्हा मुक्ता बर्वी किंवा रोहिणी हट्टंगडी सांगतात ना मी वाचते तेव्हा उरलेल्या शंभर माणसांना वाचायची प्रेरणा मिळते म्हणून मी किशोर कदम असेल सुबोध भावे असेल या सगळ्या लोकांना आवर्जून पुस्तक पेठेत आणतो आणि त्यांच्या तोंडातून वाजवतो मित्र हो वाचा वाचा वाचत राहा अतुल पेठे आमच्या इथे येऊन जेव्हा सांगतो पोटतिडकिरी सांगतो गिरीश कुलकर्णी सांगतो अरे वाचा मित्रांनो काय असतं आपल्याकडं जात्याच आपला समाज हा देश देखील व्यक्तिपूजक आहे अशा मोठ्या माणसाने सांगितलेलं ना आपल्याला चटकन पडतं म्हणून मी जे जे शक्यते सर्व नैतिक आणि वैध मार्ग वापरून लोकांना वाचायला आवडत राहिन मुलांना <laughs> <वाँ। laughs> आणि मोठ्यांनाही कारण मोठे जेव्हा वाचतील तेव्हा त्यांना त्यास महत्व घालून मुलांसाठी पुस्तक घेणं किंवा त्यांच्यापर्यंत ते आणणं असं घडेल लेखकांचा ही विषय आता निघाला तर लेखकासाठी मनोभूमी तयार होणं ही फार महत्वाची गोष्ट अशी मनोभूमी तयार होण्याचं काम पुस्तक कशी करतात कारण तू वंदना कथा लेखनाची स्पर्धा पण दरवर्षी भरवतेस तुझा अनुभव काय माझा अनुभव असा आहे की जो चांगला वाचतो तो एका विशिष्ट टप्प्यावर कधी लिहायला उद्युक्त होतो पण चांगलं वाचन म्हणजे काय याबद्दल मात्र नक्कीच थोडस आपल्याला सा लोकांना सांगायला पाहिजे जसं संजय काम करतोय जसं की इयत्ता असतात वाचनाच्या तुम्ही कोणत्या इयत्तेमध्ये आहात आता तुम्हाला कोण लेखक आवडत आहेत कुठल्या प्रकारची पुस्तकं आवडत आहेत मी आता नावं इथे मुद्दाम घेत नाहीये कारण पुष्कळ लोक वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य वाचत असतात पण तरीही शालेय टप्पा एक असतो वाचनाचा तेव्हा आपल्याला वय काही वय काही असू देत इयत्ता शालेयच असते अनेक वेळेला म्हणजे चाळीस वर्षाचा माणूस सुद्धा शालेय इयत्तेमध्ये असतो वाचनाच्या पण वाचन तुम्हाला हळूहळू पुढच्या इयत्तेमध्ये घेऊन जातं जर सातत्य त्याच्यात राहिलं तर आम्ही तेव्हा खूप वाचत होतो असं खूप लोक म्हणतात आणि मधल्या वीस पंचवीस वर्षामध्ये त्यांचा वाचनाशी संबंध तुटतो कुठल्या कुठल्या कारणाने बहुतेक वेळेला रोजीरोटीमध्ये लोक खूप व्यग्र असतात आणि सध्याच्या धावपळीच्या काळामध्ये वाचन होत नाही अशा सबबी वगैरे पण सांगतात त्यामुळे तो मधला टप्पा hmm. बराच राहून जातो वाचनाचा आणि मग एकदम पंचेचाळीशी पन्नाशी नंतर उपरती व्हायला लागते की अरे आपलं राहिलय तेव्हा तो कुठल्या प्रकारच्या पुस्तकांकडे येतो तेव्हा त्याला कुठली पुस्तकं वाचायला आवडतात तर मला असं लक्षात आलं की या टप्प्यावरती चरित्र आत्मचरित्रांकडे लोक जास्त फिक्शन hmm. कथात्म साहित्यापेक्षाही त्यांना चरित्र आत्मचरित्र वाचायला जास्त आवडतात आणि सगळ्यात गंमत अशी आहे बर का म्हणजे मला हा नेहमी विनोदी प्रकार वाटतो की कविता वाचण्यापेक्षा कविता लिहिणारे उदंड आहे म्हणजे चांगली कविता जर वाचली म्हणजे संजय मगाशी जे बोलत होता की खूप चांगलं वाचलं की आपल्याला आपलं कळतं आणि आपण आपलेच कुठेतरी संपादक समीक्षक होतो की हे मी लिहावं का हा आणि लिहिलेलं छापावं का लोकांच्या समोर आणावं का शांताबाई एकेकाळी असं म्हणाल्या होत्या बरं का की लिहिणाऱ्याला त्याचं प्रसिद्ध झालं लेखन की एक आश्वासन मिळत असतं की आपण लिहिलेलं कोणीतरी वाचलंय कोणाला तरी त्याच्याशी जोडून घेता आलं आहे याचं एक आश्वासन लेखकाला मिळतं म्हणून लेखक छापायला प्रसिद्ध करायला प्रवृत्त होतो पण ते आधीच जर वाचलेलं असेल तर आपण वेगळं काही नवीन लिहिलेलं नाहीये असं एक स्वतःचं स्वतःला जाणवणं ह्याला मी म्हणते की स्वतःमध्ये दडलेला संपादक समीक्षक तर हे जे जेव्हा तुमच्यामध्ये तयार होतो तेव्हा वाचक म्हणून तुमची इयत्ता अजून वरची झालेली असते आणि अशा टप्प्याटप्प्यातून तुम्ही जाता म्हणजे मी नेहमी असं म्हणते की सामान्य वाचक रसिक वाचक ज्याला कळतं की मला काय आवडतं आहे आणि त्याच्यापुढे विचक्षण वाचक की जो नेमकं उचलतो विवेक त्याच्यामधला जागरूक होतो आणि स्वतःच्या एकूण मनोधर्माशी पिंडाशी जुळणारं आवडणारं जागतिक ज्याला अभिजात साहित्य असं म्हटलं जातं अशा प्रकारच्या पुस्तकांकडे तो हळूहळू का विना निश्चित वळतो आता अथांग आहे साहित्य तर कुठल्या किनाऱ्यावरची कुठली गोंजळ उचलायची मी हे त्याला कळणं म्हणजे तो विचक्षण वाचक झाला असं मला वाटतं आणि तो टप्पा एकदा वाचकांनी गाठला की मग त्याला काही सांगाय विंगायची गरज नसते त्याला स्वतःलाच समजायला लागतं की मी काय निवडलं पाहिजे काय वाचलं आणि ओंजळ आपली सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायला उघडी असणं हे फार महत्वाचं आणि वाचता वास्तू लिहिण्याविषयी मी एक गंमत सांगीन विंदांची कविता मी थोडीशी बदलून असं म्हणेन लिहिणाऱ्याने लिहित जावे लिहिणाऱ्याने लिहित जावे वाचणाऱ्याने वाचत जावे वाचता वाचता एक दिवस आपण स्वतः लिहिते व्हा असं ते वाचता वाचता लिहिणं असं सुरू होत असत संजय तुम्ही अनेक पुस्तकं तुमच्याकडे ग्राहक म्हणूनही लोक येत असतात काय ये लोक वाचतात सध्या आणि भाषेचं बंधन त्याला किती आहे काय भाषे कुठल्या भाषेमध्ये मातृभाषेतलं वाचन अधिक आहे का इतर भाषांमधलंही वाचन लोक करू लागले आहेत सुदैवानी मी पहिल्यापासून एक गोष्ट ठरवली होती की माझ्या दुकानामध्ये पुस्तक राजहंस पुस्तकपेठ जी आहे तिथं मराठी इंग्रजी हिंदी या तिन्ही भाषांतली पुस्तकं ठेवतो हो साहजिकच आपला मराठी भाषक समाज भोवतीला असल्यामुळे जास्त पुस्तकं मराठी वाचली जातात हे खरं आहे पण तरुणांचा ओढा इंग्लिश पुस्तकांकडं किंचितसा जास्त आहे पण तरी देखील तरुण आवर्जून जी ए कुलकर्णी नरहर कुरुंदकर हे लेखक वाचतात आणि इथं मी जाहीरपणे या आकाशवाणीच्या मोठ्या माध्यमातून मी हे सांगू शकतो की आमच्या दुकानामध्ये गेल्या सात वर्षात प्रत्येक बिलाची छाननी आणि विश्लेषण केलं असता असं आढळलं आहे की सर्वाधिक विक्री झालेले लेखक पहिले दोन क्रमांक हे नरहर कुरुंदकर आणि जीए कुलकर्णी आहेत हे मी हवेत बोलत नाही तर प्रत्येक पावतीच्या विश्लेषणाचा आधार आहे सांगायचा सा मुद्दा विक्रेता म्हणून तुम्ही वाचकांच्या आवडीला एक प्रकारचं वळण देऊ शकता आणि हे करणं सगळ्यात महत्वाचे आहे मगाशी जे म्हणत होती वंदना त्याला अनुसरून म्हणेन की मी वाचणारे वाचतायत पण त्यांची इयत्ता वर आणणं त्यांची अभिरुची उन्नत करणं हे समीक्षक आणि विक्रेते आणि प्रकाशक यांचं काम आहे आणि ते होत राहणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे केवळ संख्येवर लक्ष देऊन फायदा नाही वाचनाच्या वाचनाच्या गुणवत्तेवर देखील लक्ष दिलं पाहिजे म्हणून वाचकाची वाचक म्हणून अभिरुची उन्नत करणं त्याची इयत्ता वर्षी करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मला वाटतं विक्रेता म्हणून ते करण्यात मला सर्वाधिक रस आहे खरं आणि आनंदही असणार कारण आपण सांगतोय ते इतकी लोक वाचतायत आणि एका अर्थाने आपण त्या गोष्टीचा प्रसारही करतो आहोत हे समाधानही त्याच्यामध्ये असणार वंदना तू एक पक्रम मुलांच्या सोबत करत होतीस बघ चांदण्यातल्या गप्पा तर त्याच्याबद्दल ऐकायला आवडेल तुला ग्रीप्स थिएटर बद्दल माहितीये ग्रीप्स साठी एकदा नाटकं तर नेहमी होतात पण मला शुभांगी दामले एकदा म्हणाल्या की अभिवाचन हा प्रकार आमच्या मुलांपर्यंत ग्रीप्सच्या आलेला नाहीये तर तू मुलांना घेऊन काही करशील का तर मग मला दहा मुलं जी नाटकाशी संबंधित होती अशी मिळाली आणि त्यांच्याबरोबर मी अभिवाचनाचा एक प्रयोग केला आणि तेव्हा मी व्यंकटेश मांडूकरांचं कोवळे दिवस घेतलं होतं आणि आता ह्या ग्रामीण वास्तवाशी मुलांचा अजिबातच परिचय नव्हता कारण सगळी पुण्यात जन्मलेली पुण्यात वाढलेली आणि मुख्यतः इंग्रजी माध्यमामध्ये शिकणारी मुलं होती सगळी पण त्यांच्या पालकांना हे वाटत होतं की आपल्याला ज्या कवितांनी ज्या साहित्याने आनंद दिला त्यातला काहीतरी आनंद आपण मुलांपर्यंत पोहोचवावा आणि मग त्यांनी मला हा सगळा आमचा प्रकल्प संपला ग्रीपचा ते कार्यक्रम झाला वगैरे सगळं आणि मग त्या मुलांसाठी ताई तुम्ही काहीतरी घ्या असं त्यांनी मला गळज घातली पण मला त्याच्यावर शिकवणी वर्ग व्हायला नको होता त्यामुळे मग आम्ही पौर्णिमा ठरवली आणि दर पौर्णिमेला संध्याकाळी सात सव्वा सात ते नऊ साडे नऊ असं आम्ही भेटायचो दहा जण आणि वाचन मुख्यत आणि वाचनाशी संबंधित इतर सगळ्या गप्पा पण ही मुलं इंग्रजी माध्यमात सगळी इंग्रजी माध्यमातली मुलं होती पण ती शेवटी शेवटी लिहायला लागली कवितांच्या समस्या पुरती म्हणतो ना पण पूर्वी जो होता एक कडवं द्यायचा आणि पुढच तुम्ही लिहा याच मध्ये लिहायचा प्रयत्न करा अशा प्रकारचं किंवा एकच शब्द द्यायचा आणि त्या शब्दाच्या अनुषंगाने काय काय तुम्हाला सुचतंय म्हणी असतील वाक्प्रचार असतील गाणी असतील कविता असतील ते सगळं पुढच्या वेळेला करून आणायचं असा एक छोटासा ग्रहपाठ पण त्यांना दिलेला असायचा अशा पंचवीस पौर्णिमा आम्ही केल्या मुलांबरोबर आणि सातवी आठवीतली मुलं होती साहजिकपणे दहावीमध्ये गेल्यावरती ते उपक्रम तो मंदावला थांबला आणि मग त्यामुळे तो थांबून गेलं सगळं पण तो जो काय आनंद होता आणि मुख्य त्या ते मुलांना त्याच्यातून जे मिळालं चक्रीवाचन करायचो आम्ही एखादं मोठं पुस्तक घेऊन म्हणजे उदाहरणार्थ शेलारखिंड सारखं पुस्तक की त्याच्यातले कितीतरी शब्द माहितीच नव्हते मग ते शब्दांचे अर्थ सांगत त्या अनुषंगाने त्यांच्याशी गप्पा मारत असं महिनाभर चक्रीवाचन करून प्रत्येकाने दहा दहा पानं पंधरा पंधरा पानं वाचायची आणि पुढे जायचं अशा प्रकारे आम्ही महिना ते संपवलं आणि गंमत म्हणजे तेव्हा बाबासाहेब होते त्यामुळे बाबासाहेबांना या सगळ्या मुलांना भेटावं असं वाटलं आणि गंमत सांगायची तर या सगळ्या मुलांना एक तासभर वेळ दिला बाबासाहेबांनी आणि प्रत्येक मुलांनी शेलारखिंड वरती त्याला वाटलेलं मी लिहायला सांगितलं होतं ते सगळ्यांचं ऐकलं त्यांनी आणि मग शेलारखिंडबद्दल बाबासाहेब हे कोण आहे मी याच्यात मॉडेल म्हणून काम केलंय ही चित्र कोणी काढली hmm. आहेत अशा तऱ्हेचे प्रश्न म्हणजे तो एक मुलांसाठी पण ठेवा वेगळ्या अर्थाचा निर्माण झाला hmm. आणि महत्वाचं म्हणजे आता काही ना काहीतरी मराठीशी संबंधित मुलं करताय hmm. मी ते सुरुवात होते लिहायला लागली कारण एकाला चांगलं फिक्शन सुचत होतं तेव्हा सुद्धा म्हणजे बोलता बोलता त्याला लक्षात यायचं की मला असं मग हे येईल का ताई चालेल का अशा प्रकारचा तर तो मुलगा आता छान फिक्शनच लिहायला लागलाय एक मुलगी तर कविता करतच होती तो आपल्याला सगळ्यांना माहितीये त्या चिंटू सिनेमामध्ये जिनी मिनीचं काम केलं होतं ते सुहानी धडफळे म्हणून तर ती उत्तम कविता लिहायला लागली म्हणजे ती लिहित होती तिच्यात ते होतच पण ह्या सगळ्याला एक बरोबर आकार मिळाला असं म्हणूयात आपण आपला छोटासा वाटा असतो पण काही वेळेला त्याच्यातनं इतकं छान काहीतरी घडतं की त्याचा एक समाधान असतं पण मुलांचं जे आहे ना त्यात थोडंसं मला सांगावं असं वाटेलच फार महत्वाचा मुद्दा आहे हा की ऍक्च्युअली खरं सांगू का मी त्रेचाळीसशे वर्षी मी नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखन वाचन विक्रीत आलो कारण सांगू का मी मला अत्न खात्री पटली आहे ज्या समाजात लोक वाचतात त्या समाजामध्ये कायदा आणि सुरक्षेची बाह्य साधनं कमी लागतात ना ज्या समाजामध्ये मुलांच्या हातात पुस्तक असतात त्या समाजाकडनंच उद्या काहीतरी आशा करायला जागा आहे हे मला प्रचंड पटलेलं आहे म्हणून आमच्या पुस्तक पेठेमध्ये दे देखील अनेक उपक्रम हे मुलांसाठी असतात दोन तीन गोष्टी फक्त सांगणारे अनुभव फार सुंदर आणि दिलासा देणारा अनुभव म्हणजे आम्ही मुलांसाठी अनेक उपक्रम जेव्हा करतो तेव्हा अक्षर नंदन सारखी एखादी शाळा असते तिथला एक उपक्रम आवर्जून सांगेन त्यांनी यावर्षी काय केलं आठवी नववीतल्या मुलांना तुम्ही कुठली एक वस्तू निवडा आणि त्या वस्तू संदर्भात रिसर्च करा असं सांगितलं विहान व्यास नावाचा एक मुलगा आहे आठवीतला त्यांनी ही वस्तू निवडली आणि त्यावर रिसर्च म्हणून तो माझ्या दुकानामध्ये एक लेखक समीक्षक आणि विक्रेता म्हणून माझी मुलाखत घ्यायला आला त्यांनी दीड तास माझी मुलाखत केली <laughs> तेवढ्या गंभीरपणे मी त्याला मुलाखत दिली अतिशय महत्वाची आणि ती जेव्हा मी इतरांमध्ये शेअर केली तेव्हा <laughs> इतकं लोकांना आवडलं त्याच्याबरोबरच अक्षर म्हटला अंजोर नावाचा एक मुलगा आहे तो आज आमच्या पुस्तक पेठेचा सर्वात कमी वयाचा ग्रंथदूत आहे ग्रंथदूत म्हणजे सेल्स एजंट तो ऍक्च्युअली विक्री करतो माझ्याकडनं पुस्तक घेतो विकतो आणि सर्व ग्रंथदूतांमध्ये त्याचा दुसरा क्रमांकाची विक्री आहे अतिशय उत्तम प्रकारे लोक पुस्तकं मुलं वाचतात हे अतिशय आणि तिसरं शेवट सांगतो म्हणजे अलीकडचा सा ट्रेन अनेक लोकांच्या घरी मुंज असेल वाढदिवस असेल लग्न असेल तरी देखील त्यावेळी बाहेर एक मोठं टेबल मांडून शंभर पुस्तकं ठेवायची आणि आलेल्या प्रत्येकाला माईकवरनं आवाहन करायचं जेवून जायचं बरं का आणि जाताना पुस्तक घेऊन जायचं अशा प्रकारे शेकडो पुस्तकं वाचायची प्रवृत्ती ही अतिशय मोठ्या प्रमाणात आढळते हे अतिशय समाधानाची गोष्ट आहे आणि काय माहिती का वाईट गोष्टीसाठी रडणारे खूप आहेत पण या चांगल्या गोष्टी आपण तुमच्यासारख्या माध्यमातून आवर्जून लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आहेत आणि हे करता येणं शक्य आहे कारण आपण देणं घेण्याचं प्रमाण इतकं वाढलंय की त्याच्यात पुस्तक का असू नये आणि तुम्ही म्हणता तसं काही लोक याचा विचार करू लागले ला आहेत याच्यामध्ये वाचन वाढण्यासाठी मग अशी जसं तू म्हणालीस ना की दहावीत मुलं गेली आणि ते थांबलं तिथे तर हे सातत्य टिकवून ठेवण्यासाठी म्हणून ग्रंथालयाचा कसा उपयोग होऊ शकतो तू अक्षरस्पर्शाचं काम गेली दहा वर्ष हो ग्रंथालय ही तुम्हाला सर्वच प्रकारची पुस्तकं देतात आपल्या घरी असलेल्या जाग्याची मर्यादा आपल्या खिश्याची मर्यादा त्याच्यामुळे आपण सर्वच पुस्तकं विकत घेऊ शकत नाही आणि कित्येक पुस्तकं अशी पण असतात की जी एकदा वाचून संपतात काही पुस्तकं जी आपल्याला सतत वाचायला हवी असतात म्हणजे इरावती असं म्हणायचं की घोटघोट वाचायला लागतं तर तसं जर जी हवी असतात ती पुस्तकं आपण घरी ठेवतोच संग्राह्य पुस्तक असं ज्याला आपण म्हणतो ती पण बाकीची पुस्तकं ही ग्रंथालयातनं वाचून परत करणं हाच राजमार्ग आहे असं मला वाटतं आणि पूर्वीपासून आपण पाहतो आहोत की उत्तम ग्रंथालय असणं जगातलं विविध प्रकारचं साहित्य तिथे येत असतं आणि आपल्याला सहजी मिळत असतं त्यामुळे आणि फक्त ग्रंथालयांनी काय केलं पाहिजे की त्यांची अगदी कागदावरची नियमावली काटेकोरपणे पाळण्यापेक्षा जरा लवचिक राहिलं पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ ज्येष्ठ नागरिक आहेत तर त्यांना दर आठ दिवसांनी पुस्तक बदलायला येणं शक्य नाही hmm. तर त्यांना आठवड्याला दोन देण्याच्याऐवजी चार पुस्तकं देऊन पंधरा दिवसांनी येण्याची मुभा hmm. देणं तर हे सगळं आम्ही अक्षस्पर्शामध्ये आवर्जून करतो की तुम्ही पंधरा दिवसांनी hmm. या आणि घेऊन जा पुस्तक फोनवरनं पुस्तक रिन्यू करायची सुविधा ठेवणं त्यांच्यासाठी उपलब्ध अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही सातत्याने करतो आणि आत्ता गेल्या वर्षीपासून आम्ही मुलांसाठीचा एक विभाग सुरू केला आणि तो सुद्धा आजूबाजूच्या मुलांच्या मागणीवरनं केला मुलांसाठी नाही आहेत का तुमच्याकडे पुस्तकं मुलांसाठी नाही आहेत का तर आवर्जून आम्ही त्या वर्षी पहिल्याच वर्षी पंधरा हजाराची पुस्तकं मुलांसाठी घेतली आणि त्याच्यामध्ये साहजिकच भर पडत पडत आमचे बालवाचक सुद्धा आता वाढतायत याचा मला खूप आनंद आहे आणि मग लहान मुलांसाठी त्यांना सहजपणे निवडता येतील अशा प्रकारच्या कमी उंचीची कपाटं छोटी बुटकी स्टूल की जिथे बसून ते थोडावे पुस्तक चाळतील आणि निवडून घेतील ती पुस्तकं दहा पुस्तकं चाळून आपल्याला हवं ते पुस्तक निवडणं हा सुद्धा मला असं वाटतं की चांगलं वाचक होण्याच्या दिशेने पडणारं पहिलं पाऊल आहे तर ती सुविधा आम्ही आमच्या छोट्या विना मर्यादेमध्ये करतो आहोत आणि आम्हाला त्याचा आनंद आहे की दिवसेदिवस मुलांच्या संग्रहालयात भर पण पडते आहे ग्रंथसंग्रहामध्ये आणि मुलांची संख्या आणि सतत डोळ्यासमोर पुस्तक असणं किंवा त्याचा विचार किमान असणं आपल्या जवळ हे किती महत्वाचं आहे संजय तुम्ही तुमच्या व्याख्यानांच्या निमित्ताने महाराष्ट्रभर फिरला असाल महाराष्ट्रातली आजची परिस्थिती काय तुम्ही सांगाल वाचनाच्या संदर्भात एका दृष्टीने अतिशय चांगली एका दृष्टीने अतिशय वाईट आधी वाईट सांगतो नेहमीप्रमाणे वाईट असे की महाराष्ट्रातल्या निम्म्या जिल्ह्यात एकही दुकान नाही पुस्तकांचं आणि चांगली गोष्ट अशी की त्या सर्व जिल्ह्यातले वाचक मात्र चातकासारखी पुस्तकांची वाट बघतायत त्यामुळे आम्हाला अनेक पुस्तकं कुरिअरनी पोस्टांनी पाठवावी सतत लागतात मागणी येते मी फेसबुकचा प्रचंड वापर करतो ग्रंथ विक्रीसाठी आणि त्यावरनं खूप मागणी कळते मला त्यामुळे पुस्तकं सर्वदूर पोचली पाहिजेत ही पहिली गरज आहे आणि मी नेहमीप्रमाणे अजिबात माझं बोट शासनाने काय मदत करावी इकडं करा, अजिबात करणार नाही आपण काय करू शकतो हीच आपल्या प्रत्येक उपक्रमाची सुरुवात असली पाहिजे आणि सगळ्यात शेवटी शासनाला पाहिजे तर मी असं कधीही करणार नाही मी काय करू शकतो हा विचार मी सरकं नाही तर या दृष्टीने आपण आपली नजर जरा भोवतालाच फिरवणं अतिशय आवश्यक आहे आता भाषणांचं म्हणशील ना तर भाषणांमधलं मला एक गोष्ट करता आली आणि ती म्हणजे तीन गोष्टी मी भाषणातनं सांगतो का वाचावे कसे वाचावे आणि काय वाचावे तर mm -hmm. त्यातलं कसे वाचावे हा मुद्दा फार महत्वाचा असतो त्याचं उत्तर आहे कव्हर टू कव्हर वाचावे mm -hmm. आपण पुस्तकं कव्हर टू कव्हर वाचत नाही mm -hmm. मुखपृष्ठ कोणी केलंय एखाद्या माणसाने आपली अवघी कलापणाला लावून ते सुंदर मुखपृष्ट केलं असतं आपण दुर्लक्ष करतो ब्लर कोणाचा आहे प्रस्तावना कोणाची अर्पणपत्र तर सर्व अर्थाने पुस्तकाला भिडणं अशा प्रकारचे विचार आहेत ना ते या भाषणाद्वारे मला सर्व दूर पोचवतात याचा मला फार आनंद वाटतो आणि नक्कीच खेदानी म्हणेन की पुण्यापेक्षा बाहेर गावी जास्त चांगला प्रतिसाद मिळतो काय पुण्यामध्ये ना जवळजवळ प्रत्येक बिल्डिंग मध्ये तीन संस्था असतात आणि प्रत्येक गल्लीत साडेसात सेलिब्रिटी असतात त्यामुळे फारसा प्रतिसाद पुण्यात भेटत नाही मी मी अगदी सहमत आहे कारण कार्यक्रमांच्या निमित्ताने पुष्कळ गावांमध्ये सुद्धा फिरते तर अतिशय चांगला प्रतिसाद कार्यक्रमांना आणि माझे बहुधा साहित्य वाचनाचे कार्यक्रम असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य या माध्यमातून पोहोचवण्याचा पुस्तक दिनानिमित्त फेसबुकवर पोस्ट अशी केली की स्वतः वाचा आणि वाचूनही दाखवा तर ते वाचून दाखवा मध्ये मला ते अभिप्रेत आहे की काही वेळा असं होतं की तो छोटासा तुकडा जो आपण अभिवाचनातून सादर केलाय त्याच्यामुळे वाचकाला ऐकणाऱ्याला मूळ पुस्तकापर्यंत जावं असं वाटतं इच्छा निर्माण होते हे कुठे मिळेल म्हणजे मला मज्जा सांगावीची वाटते अनवट शांताबाई हा प्रयोग आम्ही पुष्कळ केला तर मला दोन तीन ठिकाणी असं विचारलं की हे अनवर शांताबाई पुस्तक कुठे मिळेल <laughs> तर मला फार मजा वाटली की <laughs> अन्वट शांताबाई हे पुस्तक नसून ते संकलन आहे हे आणि ही सगळी शांताबाईंची पुस्तकं नव्याण्णव ज्याच्यामधून हे सगळं निवडलेलं आहे हे अशी मजा पण कधी कधी अनुभवला येते पण संजय म्हणतात ते अगदी बरोबर आहे की पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी सादर करणारे जास्त आहेत असं कधी कधी वाटतं त्यामुळे आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की प्रतिसाद कसा आहे आणि ह्याच्या उलट बाहेर आहे म्हणजे भुकेली असतात माणसांत बरोबर शब्द आहे आणि कुठून कुठून येतात म्हणजे पंचक्रोशीतून म्हणतो ना आपण तसे प्रवास करून दोघं दोघं तिघं तिघं मिळून वगैरे येतात कार्यक्रमांना आणि त्यांना इतकी उत्सुकता असते की नंतर सुद्धा ते पुष्कळ वेळ आपल्याशी संवाद साधत असतात हा मला एक त्याच्यातला मोठा भाग वाटतो बाहेर जाण्यामधला की लोकांशी थेट संपर्क निर्माण निर्मान होतो आणि खरंच ज्यांना गरज वाटते आहे समजून घ्यायचं आहे त्यांच्याशी आपल्याला थेट वैयक्तिक ज्याला म्हणतो अशाही प्रकारचा संपर्क निर्माण होतो अशा पद्धतीच्या माध्यमांतरात सुद्धा पुन्हा वाचक निर्माण होऊ एक माध्यम खूप मोठ्या प्रमाणात वापरलं इनफॅक्ट अनौपचारिकपणे म्हणेल की मी महाराष्ट्रात सुरुवात केली अक्षरधाराने जेव्हा मला मदत मागितली काही ते कार्यक्रम करा आमच्यासाठी तेव्हा मी प्रश्न मंजुषा नावाचा एक जमाल प्रकार सुरू केला मराठी साहित्यावर आधारित प्रश्नमंजुषा खरं तर हा शब्द देखील मी पहिल्यांदा वापरला आणि खरोखर महाराष्ट्रामध्ये किमान शंभर प्रश्न मंजुषा मागितले असतील ती लोकसत्तेत झाली mm. मध्ये झाली mm. तरुण भारत मध्ये झाली अनेक mm. ठिकाणी मी हे सदर चालवलं आणि त्यातली एक फार गमतीशीर आठवण आहे mm. गो मी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने देखील प्रश्न मंजुषा घ्यायचो mm. म्हणजे क्वीज एक्चुअली आणि mm. आय टू बी क्वीज मास्टर mm. मध्ये बसून दोन बाजूला दोन mm. संघ असायचे गोव्यामध्ये फार धमाल आली होती गोव्यामधलं आमचं संमेलन कविता या विषयावर होतं तर त्या दिवशी शेवटचं आकर्षण म्हणून मा माझे प्रश्न मंजुषा होती मी मध्ये बसलो होतो कवितेवरती प्रश्न विचारत होतो दोन्हीकडे दोन, दोन संघ होते आणि आता अगदी फायनल उत्तरावरती ठरणार विजेता कोण आणि फायनल प्रश्न मी विचारला भाळावर थेंबाचे फुल पाखरू झाले ही कुणाची ओळ आहे गंमत अशी दोघांनाही सांगता आलं नाही माझ्या पद्धतीनुसार मी प्रेक्षकांना माईक समोर करून विचारतो तुम्ही सांगा पहिल्या रांगेत मंगेश पडगावकर ते म्हणजे मी सांगू मी <laughs> सांगू याच्यासारखा <laughs> सुंदर अनुभव नाही सांगायचा मुद्दा असा की लोकांमध्ये केबीसी सारखा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे त्याचा वापर करून मी मराठी साहित्य लोकांमध्ये पोहोचवण्यासाठी प्रश्नमंजुषेचा प्रचंड वापर केला त्यात फक्त गंमत इतकीच आहे की माझ्या प्रश्नमंजूषेत फक्त लेखक लोक कधी भाग घेत नाहीत आपण <laughs> एक घेतली होती कॉलेजच्या विद्यार्थी संघ हे करून फार संघोशी मध्ये त्याची अंतिम फेरी थे। थे का सांगतो मी प्रश्न म्हणजे मी किती पाण्यात उभा आहे हे कळण्याचं माध्यम असतं म्हणजे माझं वाचन कुठल्या इयत्तेत आहे हे कळण्यासाठी आपण करत असतो आपली शोधण्यासाठी उपयोगाच्या चर्चेच्या शेवटाकडे आलो होतं पण अनुवादित साहित्य पण त्याची त्याला मागणी खूप आहे आजकाल तुमचं काय म्हणणं जगातली एक सर्वश्रेष्ठ कादंबरी कॅचरिंद रायचा मी स्वतः अनुवाद केलाय आणि त्या अनुवादाला सर्वात ग्रेट म्हणजे त्या कादंबरीचा प्रभाव कोसलावर आहे असा प्रवाद आहे तर कोसलाचे लेखक भास्टर निर्माण यांनी मला पहिल्यांदाच अभिप्राय दिला की संजय तू हा अनुवाद अप्रतिम केलायस याच्यावर जास्त मोठं बक्षीस काय असू शकतं त्यामुळे अनुवादात मला विलक्षण रस आहे आणि माझं असं आवाहन आहे की प्रत्येक सर्जनशील लेखकांनी दोन गोष्टी आवर्जून कराव्यात एक एखादा अनुवाद करावा आणि दुसरं बालसाहित्य आवर्जून लिहावं दोन्हीमध्ये दर्जाची अत्यंत गरज आहे मराठीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती सुमार अनुवाद आलेले आहेत आणि भाबड बालिश बालसाहित्यालय दोन्हीमध्ये सर्जनशील उत्तम लेखकांनी जरूर भाग घ्यावा समाज आहे अनुवाद वाचकाची वाचक डिमांड करतात वाचकांची अनुवादाला खूप मागणी आहे इनफॅक्ट माझ्याकडं त्या गुन्हे म्हणून बाई आहेत नगरच्या त्या सतत फक्त अनुवाद मागतात आणि अनुवाद वाचणारे खूप लोक आहेत अनुवादाचा फायदा काय सांगू का मी एकतर परक्या समाजाचं दर्शन त्यातनं होतं एका संस्कृतीचं दर्शन होतं आणि हे लोकांना बरोबर कळलेलं आहे लोक आवर्जून अनुवाद मागतात माझ्या दुकानामध्ये तीन मोठी कपाटं फक्त अनुवादाचीच आहेत आणि भरपूर मागणी छान आहे त्यामुळे फक्त एकच त्यात सुमार पुस्तकांचे सुमार अनुवाद जास्त होतात असा माझा अनुभव आहे पल्प फिक्शन जास्त अनुवाद येत होतं अभिजात पुस्तकांचे अनुवाद जसं मी हात घातला कॅचरिंदा राहिला किंवा ब्लाइंडनेस नावाची महान कादंबरी भास्कर लक्ष्मण बोळ्यांनी अनुवाद केला इज रेड सारखे कादंबरी गणेशने अनुवाद केला तर अशा अधिकाधिक अधिक पुस्तकांचे अधिक, अधिक अनुवाद येणं ते वाचले जाणं त्याची समीक्षा होणं आणि चर्चा होणं अनुवाद संस्कृती असं नाव त्यामुळे अनुवाद अधिकाधिक अधिक व्हावेत अशी माझी इच्छा आहे अनुवादाच्या संदर्भातच मला एक सांगायला आवडेल की केल्याने भाषांतर हे जे परकीय भाषेतून मराठी थेट अनुवादित केलेल्या साहित्याला वाहिलेलं त्रैमासिक आहे त्याच्याशी मी गेली बारा पंधरा वर्ष जोडलेली आहे मी त्याची शैली संपादक आहे जर्मन रशियन स्पॅनिश जपानी या सगळ्या भाषा येणाऱ्या मंडळींनी मराठीमध्ये थेट तिथलं साहित्य आणावं कुठल्याही प्रकारचं साहित्य मग ते वैचारिक असेल समीक्षा असेल कथात्म साहित्य नाटुक असेल नाटुकले असतील सर्व प्रकारचं साहित्य आम्ही त्याच्यामध्ये घेतो आमचाही हाच अनुभव आहे की अतिशय दर्जेदार चांगलं अनुवादित साहित्य वाचायला लोकांना आवडतं आणि सगळ्यात महत्वाचं तू मगाशी संजय म्हणालास तसं की अनुवादामुळे वेगळ्या संस्कृतीचं दर्शन तुम्हाला घडतं जे आपल्याला इथे बसून जगाच्या पाठीवर काय काय चाललेले आणि इतके लेखनाचे प्रयोग त्यांच्यामध्ये होतात म्हणजे केवळ आशय नव्हे तर मांडणीचे सुद्धा प्रयोग वाचनाऱ्यासाठी आपल्या परी तिथून डायरेक्टली अनुवाद कथांचं आणि याच एक अप्रतिम पुस्तक राज्य सरकार संस्कृती महामंडळ आत्ता आणलंय तिकडून आणलेल्या गोष्टी सुदैवान त्याला मागणी चांगली आहे एक शेवटचं वाक्य अतिशय महत्वाचं महाराष्ट्र राज्य संस्कृती महामंडळ अप्रतिम पुस्तकं तयार करत असतात आणि स्वस्तात जन, स्वस्तात म्हणजे भयानक विश्वास बसण्या स्वस्तात फक्त त्यांचे वितरण सुधारायला अतिशय गरज आहे गोष्टींच्या गोह्यासारखं हजार पाणी पुस्तक चार पाचशे मिळतं आणि अप्रतिम पुस्तक आणतात ते अनुवादित साहित्य असेल किंवा आपल्या मातृभाषेत जन्माला आलेलं साहित्य असेल काहीही असेल पण वाचत राहा असंच आपण म्हणूया आणि आजची चर्चा थांबूया तुम्ही दोघंही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार どんねば。